नमस्कार, मी दीपक बोर्डे कृषिक म्हणून या महाबळेश्वर तालुक्यामध्ये काम करत आहे। आणि या ठिकाणी काम करत असताना मला काळ्या गावाविषयी थोडीशी माहिती मिळाली होती। मोहाली या ठिकाणी नाभी म्हणून एक केंद्र सरकारची संस्था आहे, नॅशनल ॲग्रो बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मोहाली। तर त्या ठिकाणी डॉक्टर मोनिका गर्ग म्हणून ज्या शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी ही काळ्या गावाची व्हरायटी जी आहे, हा वान जो आहे, हा डेव्हलप केलेला आहे। तर हा या गव्हाची लागवड आपल्या भागामध्ये करायचा म्हणजे उद्देश हा असा होता की आपल्या हा महाबळेश्वर तालुका हा पर्यटनाचा तालुका असल्यामुळे, तर त्याच धर्तीवरती जर या काळ्या गव्हाची जर काळी चपाती जर त्या पर्यटकांना मिळाली, तर निश्चितच एक वेगळी डिश येथील हॉटेल चालकांसाठी सुद्धा निर्माण होऊ शकते। आणि हा काळ्या गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होऊन शेतकऱ्यांनासुद्धा त्या काळ्या गावामधून आर्थिक उन्नती होऊ शकते, हे असे उद्देश आम्ही या ठिकाणी हा प्रयोग करताना ठेवले होते। हा सुरुवातीचा आपला पहिलाच प्रयोग या ठिकाणी आपण घेतलेला आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये। महाबळेश्वर तालुक्यामध्ये साधारण आपण एक जवळजवळ 200 किलो बियाणं, म्हणजे 2 क्विंटल बियाणं आपण काळ्या गावाचं वेगवेगळ्या गावामध्ये ट्रायलसाठी दिलेलं आहे। आणि त्याचे रिझल्ट जे आहेत ते खूप अतिशय चांगले आहेत। आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी गव्हाची वाढ अतिशय चांगली झालेली आहे, त्याला ओंब्यांचं प्रमाण पण खूप चांगलं आहे। त्याचप्रमाणे याला जो फुटवा येतो, हे साधारण 8 ते 13 फुटवे एका याच्यापासून येतात, म्हणजे उत्पन्नामध्ये पण खूप चांगलं याचा आपल्याला परिणाम दिसत आहे। त्याचबरोबर हा जो काळा गहू आहे, ह्या काळ्या गव्हाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये झिंक असेल, मॅग्नेशियम असेल, आयर्न असेल, तर हे जे कंटेंट आहेत न्यूट्रिएंट्स आहेत, तर याचं प्रमाण हे इतर गव्हापेक्षा जास्त असतं। त्याचप्रमाणे अँथोसायनिन नावाचा एक घटक आहे की जो घटक इतर गव्हामध्ये 15 ते 40 PPM असतो, परंतु ह्या काळ्या गव्हामध्ये हा 100 ते 200 PPM असतो। आणि हा जो घटक आहे, जे आपल्या शरीराची झीज होते, तर ते झीज भरून काढण्याचं काम हा घटक करत असतो। त्याचप्रमाणे ह्या गव्हामधून आपल्याला म्हणजे लठ्ठपणा असेल किंवा मेंदूवरती ताणतणाव असेल, तर ह्या गोष्टी कमी होऊ शकतात। त्याचप्रमाणे हा गव्हा ह्या गव्हामध्ये शर्करेचं म्हणजे जे साखरेचं प्रमाण जे आहे, तर ते थोडं कमी असल्यामुळे, अत्यंत कमी असल्यामुळे हे जे डायबिटिक पेशंट्स आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा खाण्यासाठी हा उत्तम प्रकारचा गहू हा ठरू शकतो। तर असे अनेक फायदे असणारा हा पौष्टिक गव्हाची लागवड आज आपण महाबळेश्वर तालुक्यामध्ये केलेली आहे। 80-90% क्षेत्रावरती जो काही गहू, काळा गहू लागवड केलेला आहे, तो गहू हा पूर्णतः ऑर्गॅनिक आहे। याच्यामध्ये शेणखत, गांडूळ खत वगैरे याचा वापर केलेला आहे, बाकी दुसरे रासायनिक खतांचा वापर बिलकुल केलेला नाही आहे। त्यामुळं हा अतिशय खाण्यास अतिशय पौष्टिक असा गहू या ठिकाणी आपण निर्माण करत आहोत। याच्यापासून आपण सीड मल्टिप्लिकेशनचं एक प्रोजेक्ट केलेलं आहे की पुढच्या वर्षीसाठी शेतकऱ्यांना किंवा अजून ज्या शेतकऱ्यांना काळ्या गव्हाची लागवड करायची आहे, तर त्यांच्यासाठी आपण सीड मल्टिप्लिकेशन व्हावं म्हणून एक जवळजवळ 70 ते 80 क्विंटल उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे की ह्या सगळ्या याच्यातून मिळू शकेल आणि पुढच्या वर्षी अजून जास्त शेतकरी लागवड करतील। आणि निश्चितच आज जर बघितलं तर आपला जो साधा गहू आहे, तर तो साधारण 25 रुपये किलोच्या आसपास त्याचा मार्केट रेट मिळतो, परंतु ह्या गव्हाचे पौष्टिकपणा जास्त असल्यामुळे आणि थोडंसं वेगळं पण असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना याची निश्चितच आवडेल ही चपाती किंवा पोळी खाण्यासाठी। आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचे 100% मिळू शकतील आणि शेतकऱ्याची आर्थिक प्रगती असेल किंवा उन्नती असेल, त्याला थोडाफार हातभार यामार्फत आपण या प्रयोगामार्फत आपण लावू शकतो। मी पंढरीनाथ दत्तात्रय लांगी राहणार क्षेत्र महाबळेश्वर। हे आमचं हे जे शिवार आहे, ह्या शिवारामध्ये दीपक बोरडे साहेब ज्या वेळेला पहिल्या स्टार्टला इथं आलेत, त्यावेळेला त्यांना सांगितलं तुमच्याकडं थोडा तरी काळा गहू करा म्हणून। आम्ही ते ऐकल्यानंतर, काळा गहू ऐकल्यानंतर आम्ही थोडंसं आम्ही गप्प बसलो, काळा गहू असतो कसा हे आम्हाला कुणाला माहीत नव्हतं। पण त्यांना ज्या वेळेला आम्हाला धाकवलं, ती बी धाकवलं, त्यावेळेला आम्ही ते बघून चकित झालो की काळा गहू असतो हे मला आम्हाला खरोखर पटलं म्हणून। मग हे आम्ही हे जे शिवार आहे, हे 3 ते 4 गुंठ्याचं शिवार आहे, ह्या शिवारामध्ये आम्ही 5 किलो हा गहू आम्ही टाकलेला आहे आणि हे गहू चांगल्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि हे पर्यटकांसाठी खूपच छान आहे।
आणि त्याच्यासाठी काळा गहू महाबळेश्वरमध्ये उगवतो म्हणून हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे महाबळेश्वरचं अनेक हे मार्केट वाढण्याचा संभव आहे. मी मनोहर सीताराम भिलारे, मी अवकाळी गावचा रहिवासी असून शेतकरी आहे. माझ्या शेतामध्ये काळ्या गावाचं पीक हे महाबळेश्वर कृषी विभाग यांनी नाविन्यपूर्व प्रयोग म्हणून आम्हाला बियाणं दिलं होतं, त्याच्यातून आम्ही ही लागवड केलेली आहे. या गावाचं उत्पन्न अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पौष्टिक असं आहे. आज चांगल्या प्रकारे उत्पन्न असून या गावाची चपाती वगैरे ही नाचणीच्या चपातीसारखी दिसते आणि खायला उत्तिष्ट आणि चविष्ट अशी आहे. तेव्हा हा गहू सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे लावावा, चांगलं उत्पन्न येतं, याला बाजारभाव किंवा दरसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या साध्या गावापेक्षा 22 रुपये किलोला जास्त मिळतं, साधारणतः 50 रुपये किलोनं हा मार्केटमध्ये जाऊ शकतो. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ असल्याकारणानं इथं अनेक परदेशी देशी लोकं येतात, त्यांच्या एक नवीन डिश म्हणून हा प्रयोग आम्ही महाबळेश्वरमधल्या पर्यटकांना द्यायचं असा आमचा इथल्या शेतकऱ्यांचा मानस आहे. हा गहू सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून लावावा, कारण आता हे शेतीमध्ये विषाचं प्रमाण जास्त बाहेरच्या शेतामध्ये किंवा इकडे आहे, तर आम्ही ही शेती सेंद्रिय पद्धतीनं शेणखत, गांडूळखत, कुजलेलं खत असं टाकून कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याच्या मागं आहे आम्ही. आमचं मूळ पीक हे स्ट्रॉबेरी असून त्याला हा साईट उद्योग किंवा साईट शेती म्हणून हा आम्ही करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. नमस्कार, मी विजयराव तुकाराम भिलारे, राहणार अवकाळी, तालुका महाबळेश्वर. पण यावर्षी प्रथमतच काळा गहू जो पंजाब या ठिकाणी, हरियाणा या ठिकाणी पिकवला जातो किंवा काश्मीरमध्ये पिकवला जातो, तो काळा गहू या ठिकाणी अवकाळीमध्ये घेण्यात आलेला आहे. काळ्या गहूचं उत्पन्न कशा पद्धतीनं होईल या बाबतीमध्ये शेतकऱ्यामध्ये बरीचशी उत्सुकता होती म्हणून या ठिकाणी काळ्या गहूचं आपण उत्पन्न घेतलं आहे. हा काळा गहू या ठिकाणी पेरला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं ऑर्गॅनिक पद्धतीनं पॅक केलेलं, कुठलंही रासायनिक या ठिकाणी वापरलं नाही. आम्हाला या ठिकाणी महाबळेश्वर तालुक्यामध्ये जो प्रयोग आम्ही करतो आहे ते भारत देशातून किंवा परदेशातून जे या ठिकाणी पर्यटक येतात, पर्यटकांनासुद्धा या विविध हॉटेलमध्ये काळ्या गव्हाची चपाती जर आम्ही या ठिकाणी जर त्याचं महत्त्व काय आहे, कशा पद्धतीनं आयुर्वेदामध्ये त्याचा वापर केला जातो आहे, तर पर्यटकांनासुद्धा या ठिकाणी उत्सुकता आहे काळ्या गव्हाची महाबळेश्वरच्या, की महाबळेश्वरमध्ये काळा गहू जर चांगल्या पद्धतीनं आला तर ह्यावर्षी आम्ही प्रयोग केला आहे, पुढल्या वर्षी बहुतेक शेतकरी या ठिकाणी काळ्या गव्हाचं उत्पन्न घेतील